अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गिरिजा कॉलनी मधील विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या वतीने मुंजोबा मंदिर परिसरामध्ये गेल्या 3 वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। मागील वर्षी या गणेश मंडळाने अवयव दानाबद्दल जनजागृतीपर देखावा सादर केला होता। या वर्षाच्या गणेशोत्सवात इतर निरर्थक खर्चाला फाटा देत या मंडळाने केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले आहे। जमा झालेल्या वर्गणीतील 10% इतकी रक्कम केरळ पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे। त्यामुळे अगदी साधेपणाने या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। मात्र उत्साहाने आणि श्रद्धेने या गणेश मंडळाकडून विघ्नहर्त्याची नित्य नेमाने आरती करण्यात येत आहे। नमस्कार, आपण गिरजा कॉलनीमधील मुंजोबा मंदिराचा राजा विघ्नहर्ता मित्रमंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि आता नुकतीच या ठिकाणी आपल्या विघ्नहर्ताची म्हणजेच गणपती बाप्पाची आरती नुकतीच पार पडलेली आहे। आपल्या सर्वांना ए जवळपास वर्षभर ज्या आपल्या गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि तोच गणपती बाप्पा विराजमान होऊन आज 4th दिवस उजाडला आणि याच दिवशी आपण गिरजा कॉलनी येथे आलेलो आहोत। आता नुकतीच गणपती बाप्पाची आरती संपन्न झालेली आहे। भक्तिमय अशा वातावरणामध्ये संपूर्ण गिरजा कॉलनीतील सर्व नागरिक एकत्रित येऊन त्यांनी या ठिकाणी ही आरती पार पाडलेली आहे। आपल्यासोबत आता या ठिकाणी या गिरजा कॉलनी येथील निलेश चव्हाण सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपण या संदर्भातली या मंडळाच्या संदर्भातली माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मुंजोबा मंदिराचा राजा विघ्नहर्ता मित्रमंडळ गिरजा कॉलनी हे आमचं 3rd वर्ष आणि आमचा उद्देश नेमका असा आहे की प्रत्येक वर्षी काही ना काही प्रबोधनपर एक मेसेज संपूर्ण समाजापर्यंत गेला पाहिजे। 1893 लोकमान्य टिळकांनी जी गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याचा मूळ उद्देश हाच होता की लोकांनी एकत्र यावं आणि विचारांचं आदान प्रदान करावं। त्या अनुषंगाने आम्ही पहिल्या वर्षी संपूर्ण चायनामालावर बंदी असा उपक्रम राबवलेला होता। दुसऱ्या वर्षी आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व ज्येष्ठ मंडळींनी अवयवदानाचा आणि रक्तदानाचा एक मोठा उपक्रम आपण या ठिकाणी राबवला होता। आणि 3rd वर्षी काय करावं आणि सगळ्यांपर्यंत समाजापर्यंत काय संदेश द्यावा हा नेमकी विचारमंथन चालू असताना आमच्या या सर्व मार्गदर्शक जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनी एक सूचना आम्हाला केली की आपण असं करूया
की केरळमध्ये आपदग्रस्त खूप झालेले आहेत लोक, संकटग्रस्त लोक झालेले आहेत, तर आपण आपल्या या मंडळाकडून, या छोटेखानी मंडळाकडून आपली जमा होणारी वर्गणी त्यातील 10% रक्कम आपण केरळला त्या ठिकाणी पाठवूया. एक स्तुत्य असा उपक्रम यांनी आम्हाला ज्येष्ठ लोकांनी सुचवला आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं. आणि एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळेला आम्ही असा मेसेज व्हायरल केला संपूर्ण मीडियावर, तेव्हा एका पिशवी विक्रेत्याचा फोन आम्हाला आला, त्याचं नाव अरविंद जैन. एक साधारण पिशवी विक्रेता, त्याने आम्हाला फोन केला की सर, तुमची कल्पना आम्हाला त्या ठिकाणी खूप आवडली, मी माझ्या परीने तुम्हाला मदत देऊ इच्छितो. तेव्हा खरोखर आम्हाला असं वाटलं की नाही, लोकमान्य टिळकांनी चालवली जी चळवळ आहे त्याचा कुठे ना कुठे त्या ठिकाणी उद्देश सफल झाला, जेणेकरून विचारांचं आदानप्रदान झालं. आणि अशा प्रकारे विघ्नहर्ता मित्रमंडळ, अजून तुम्हाला सांगावंसं वाटेल की आम्ही अन्नदानाच्या स्वरूपामध्ये पहिल्या वर्षी फक्त 200 लोकांचं अन्नदान या ठिकाणी केलं होतं. दुसऱ्या वर्षीला काही मोठ्या लोकांचं आम्हाला सहकार्य मिळालं, त्यामध्ये रणजित बोम महाजन असतील, डॉक्टर उमाकांत पाटील असतील, डॉक्टर नंदलाल पाटील असतील, अशा अनेक त्या ठिकाणी मोठ्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं. तर मागच्या वर्षीला आम्हाला 700 लोकांना त्या ठिकाणी आम्ही अन्नदान केलं आणि ह्या वर्षी गणपतीच्या कृपेने जवळजवळ 1,200 लोकांचं अन्नदान या ठिकाणी आम्ही ठेवत आहोत. हे सर्व हे दानी लोकांच्या त्या ठिकाणी माध्यमातून होत आहे. आणि खरोखर एक एक आपण त्या म्हणूया अन्नदान आणि केरळला त्या ठिकाणी आपण देणारं काही ते दान, आणि आपण देणारे कोण आहे, देणारं सर्व भगवंत आहे. कारण की म्हणतात ना, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयासी तेज प्राप्त. आपला भावार्थ असा आहे की लोकांना सहकार्य केलं पाहिजे, आपला भावार्थ असा आहे की परमेश्वरानं आपल्याला सांगितलं की संकटग्रस्तांना मदत करा, मनुष्याने मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागा, हा जो भावार्थ आपल्याला परमेश्वरने शिकवला आहे त्या मार्गक्रमाने आमचा मुंजोबा मंदिराचा राजा विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ तो मार्गक्रमण करतो आहे. आणि त्याला भगवंत यशस्वी प्रदान करो अशी आम्ही भगवंतजींनी प्रार्थना करतो. आणि हे श्रम सापडले आमचं हो अशी भगवंतजींनी विनवणी करतो. आपल्याला सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, यांनी पहिल्या वर्षी जो स्तुत्य उपक्रम राबवला होता तो म्हणजे चायना मालावर बहिष्कार टाकलेला होता. आणि आपण आता देखील या ठिकाणी बघू शकत आहेत की या ठिकाणी हे जे गणेश उत्सव साजरा केला जात आहे, या ठिकाणी जे गणेशाची स्थापना केली जात आहे, तर या ठिकाणी देखील या वर्षी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचा चायना मालाचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे. म्हणून जी आरती या ठिकाणी गणरायाची झालेली आहे ते तिन्ही दाम्पत्य या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याकडून देखील त्यांच्या या गणरायाबद्दलच्या भक्तिमय भावना जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव ईश्वर पाटील. मला आज अतिशय आनंद होतो आहे की आम्ही या कॉलनीमध्ये आपल्या मुंजोबा मंदिराचं हे बाल गणेश मंडळ यांनी आयोजित केलेला हा स्तुत्य उपक्रम, की जे आपण बघतोच आहेत की माणुसकी धर्म पाडूया, केरळला मदत करूया, की जे केरळवर जी आपत्ती आता गेल्या काही दिवसामध्ये आली आणि त्या आपत्तीतच जेणेकरून सगळीकडून मदतीचा जो ओघ, मदतीचा जो पूर आहे, त्यामध्ये आपलं काही ना काही खारीचा वाटा असावा या उद्देशाने या मंडळाने जे काही हे स्तुत्य उपक्रम घेतला तो खरोखर या ठिकाणी वाखाणण्याजोग्य आहे. आणि आम्ही या कॉलनीतल्या असल्यामुळे आम्हालाही फार अतिशय आनंद या ठिकाणी होतो की आम्ही त्यात कुठेतरी आम्ही आपचा भाग होतो आहे. आणि आम्ही सगळे या कॉलनीतले परिवार जे असतील, सर्व कुटुंब या ठिकाणी यात सहभागी होतो आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवत आहे. आणि या गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातून हे अतिशय चांगलं कार्य या आमच्या हातून या ठिकाणी या मंडळाच्या या सामाजिक ऐक्यातून होतो आहे. याचा अतिशय आनंद वाटतो. आज आमच्या हाती या ठिकाणी आरती होती आणि आरतीसाठी आम्ही खरं गणरायाची आरती या ठिकाणी आम्हाला करण्याचं भाग्य मिळालं मंडळाच्या वतीनं. त्यासाठी आम्ही खूप मंडळाचेही आभारी आहोत आणि या कॉलनीमध्ये जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाचे एक आम्ही भागी आहोत, याचं फार आनंद या ठिकाणी, अतिशय मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी होतोय. आपण केलेला आहे यातून निलेश चव्हाण यांनी जे हे केलेलं आहे आयोजन की बघा केरळला मदत करूया, आणि असं खरंच जर प्रत्येक गणपती उत्सवातून जर ही भावना जर प्रत्येकानं ठेवली तर मला वाटतं की बा कुणी संकटग्रस्तातलं किंवा गरीब किंवा कुणी गरजू असेल त्याला खूप मदत होईल. आणि हे जे त्यांनी आयोजन केलं आहे आणि ही जी त्यांनी भावना ठेवलेली आहे ती खूपच चांगली आहे. त्यातून फक्त बाकी गणेश मंडळातील लोकांनी किंवा भक्तांनी हा संदेश घ्यावा असं माझं म्हणणं आहे.
आता नुकतीच ज्या तीन दाम्पत्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती झालेली आहे, आपल्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या नियमानुसार या तिन्ही दाम्पत्यांना उखाणे घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच होणार आहे. तर आम्ही आता तुम्ही या ठिकाणी सहपत्नी या ठिकाणी आरती ही आरतीचा सोहळा नुकताच पार पडलेला आहे. तर आमचे आमच्या विनंतीला आमच्या आग्रहाला मान देऊन फक्त प्रत्येकाने एक एक उखाणा घ्यावा अशी विनंती आहे. सासू माझी माळू धीरमजी हौशी ईश्वर पाटलांचं नाव घेते आरती करायच्या दिवशी. खूपच सुंदर. बदामाच्या झाडावर पक्षी बसला नक्षीदार. ज्ञानेश्वर रावांचं नाव घेताना सूर्यचंद्र साक्षीदार. संगीत नाटक सुभद्रा हरण दत्तू बोलाण्यांचं नाव घेते गणपती बाप्पांचं कारण. खूपच सुंदर. समाजकार्य देशकार्य हे शिकवलं संस्काराने, मला साथ लाभली योगिताच्या सहकार्याने. अरे वा, खूपच सुंदर. इंग्रजीत चंद्राला म्हणता मून. निलेश रावांचं नाव घेते चवनंची सून. माझ्या पिंडीवर तरबुसाची फोड आणि बैरामचं बोलणं साखरून गोड. आपल्या सर्वांना माहीतच आहे या गणेश उत्सव जास्त या गणेश उत्सवामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा एकदम खारीचा वाटा असतो आणि मोठ्यांचं मार्गदर्शन आणि लहान मुलांची मेहनत हे सर्वांच्या जोडीने हा गणेशाची स्थापना या ठिकाणी होत असते. तर या ठिकाणी आपल्या सर्व बालगोपाल देखील उपस्थित आहेत. आपण यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत. तुमच्याकडे गणपती बाप्पा कधी बसून बसतो? 3 वर्ष आले. तुम्हाला गणपती बाप्पा आलेला आवडतो? हो. तुम्ही काय काय खेळ खेळता तिथे? संगीत खुर्ची, तिकडून दांडिया, लिंबू चमचा असे वेगवेगळे खेळ खेळतो. तुम्हाला ज्या वेळेला या ठिकाणी समजलं की या ठिकाणी हा उपक्रम राबवला जातोय केरळमध्ये जे पूरग्रस्तांना या ठिकाणाहून मदत होते, तर कसं वाटलं? याबद्दलची माहिती अगोदर होतीच? हा, तेच एकदम चांगलं वाटलं. बाकी तिकडे काही पुरामुळे ते काही नुकसान झालंय, तर आपल्या जे मदतीनं ते जरा त्यांची थोडी मदत होईल हे असं समजून चांगलं वाटतं. विघ्नहर्ता मित्रमंडळ, माणुसकी धर्म पाळूया, चला केरळला मदत करूया. आमच्या इथे 3 वर्षापासून गणपती बाप्पा मोऱ्या इथे बसता आहे. आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही सर्व खेळ खेळून इथे खूप मज्जा करतो आणि ज्या दिवशी गणपती उठतो त्या दिवशी असं काही वाटतं की आपल्या कॉलनीतून एक काहीतरी जात आहे असं. खूप मजा येते. पण कायम गणपती बाप्पा इथे राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर आपण पाहिलं तर गिरजा कॉलनी या ठिकाणी हे गणेश मंडळ 7 दिवसांचे गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान असतात. आणि आता ज्या ठिकाणी दिदी बोलून गेली की तिने सांगितलं की अक्षरशः कधीही गणपती बाप्पा इथून जाऊ नये असं तिला वाटतं. नक्कीच या गणपती बाप्पांच्या दिवसांमध्ये खूप आनंदाचा क्षण असतो आणि आनंदामध्येच हा क्षण साजरा केला जातो आणि गणपती बाप्पा कायमच आपल्यावर अशीच कृपादृष्टी कायमच राहते. ह्या ठिकाणी हे जे सर्व नागरिक आहेत ते रोज या ठिकाणी येऊन ही मनोभावे आरती भक्तिमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी साजरी होत असते. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.